मध्य रेल्वेच्या 5 आणि 6 मार्गिकेसाठी बांधण्यात येणाऱ्या लोखंडी पुलासाठी मुंब्र्याजवळील रेतीबंदर परिसरातील रस्त्यावर सुरू असलेलं गर्डर बसवण्याचं 80% काम बुधवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पूर्ण करण्यात आलं. त्यामुळे सलग चौथ्या दिवशी ठाणेकरांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावं लागलं. शनिवारी रात्रीपासून हे काम सुरू आहे, परंतु तांत्रिक अडचणींमुळे कामाला कमालीचा विलंब होतोय. पुलासाठी 80 मीटर लांबीच्या गर्डर बसवण्यात आलेत, त्यापैकी 65 मीटर लांबीचा गर्डर बुधवारी संध्याकाळपर्यंत बसवण्यात आला होता. 15 मीटर लांबीचा गर्डर बसवण्याचं काम अपूर्ण असल्यानं तेथील रस्त्यावरून तसंच मुंब्रा बायपासमार्गे होणारी अवजड वाहनांची वाहतूक पूर्ण क्षमतेनं सुरू केली नसून ठाणे, भिवंडी, गुजरात, घोडबंदर इत्यादी दिशेला जाणारी अवजड वाहनांची वाहतूक सलग चौथ्या दिवशीही पर्यायी मार्गानं वळवली होती, अशी माहिती मुंब्रा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांनी दिली.